तालुक्यामध्ये कृषी उत्पादन बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आदरणीय भुजबळ साहेब या काल आमच्या येवल्यामध्ये सभा घेतली आणि त्यांनी विशेषतः म्हणजे शेतकरी समर्थ पॅनल आणि विकास शेतकरी विकास पॅनलची प्रचार करण्याऐवजी ज्यांनी काय ते उद्गार वापरलेले का, का जिल्हा बँक दराडे बंधूंनी बुडवली महाराज जिल्हा नाशिक मध्यवर्ती बँक ही दराडे नाही बुडवली दराडे यांनी आर्म स्ट्रॉंग कंपनीसाठी आपल्याला पंधरा कोटी रुपये दिले होते आजपर्यंत तुम्ही एक रुपये नाही आज चाळीस कोटी रुपये आपल्यावर थकीत आहे असे तुमच्यासारखे बलेड लोकांनी जिल्हा बँकेला धक्का दिला आहे गोरगरिबाच्या शेतकऱ्याचा तळतळा तुम्हाला लाभणार आहे एवढं लक्षात ठेवा माननीय भुजबळ साहेबांना मी सांगू इच्छितो तुम्ही मला माडाचा चेअरमन केलं म्हणून ते काही उपकार केलेले नाही तुम्ही मी पंधरा वर्षे जवळजवळ वीस वर्ष तुमच्याबरोबर राहिलो तुमच्याबरोबर प्रामाणिकपणा केला या लबाड लुच्च्यासारखा एक रुपया तुमचा कधी वापरला नाही आज तुमच्याकडे आले विक्री करणारे लोक आहे आणि तुम्ही म्हणतात की शिवसेनेचे नाही मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो मी ओरिजिनल शिवसेनेचा आहे मान्य साहेब ठाकरे गटाचा मी हा आहे माझा मुलगा आहे माझा मुलगा एवढ्या कमी वयामध्ये जिल्हा प्रमुख आहे आणि तुम्ही म्हणता ते शिवसेनेचे नाही अरे मला आनंदाची गोष्ट आहे का तुम्ही शंभर कोटी रुपये आणले आणले ना मी या मतदार संघाचा आमदार आहे ना भाई नाशिक जिल्ह्याचा आमदार आहे मी एवढ्या शहराचा भूमिपुत्र आहे तुमच्यासारखा काही मी उपटा आलेलो नाही आणि इथे राहिलो नाही माझा एक विशेष सांगायचं आहे साहेब तुम्हाला मार्केट कमिटीमध्ये वीस वर्षापासून तुम्ही मार्केट कमिटीचा दरवाजा तरी पाव ठेवला का आणि सांगता का लोकांना मग विकास करेल असं कराल आतापर्यंत भरपूर बोलले हो तुम्ही आम्ही तुम्हाला काही विरोध केला नाही पण आमच्या शेफ्टरवर जर पाय द्यायला लागले ना आम्ही पण ते इतके लोळे खुळे नाही आहे कि इतके कमजोर नाही आहे बुजू साहेब तुम्ही सांगितलं का पंकज पारकांना जेलमध्ये टाकलं महाराज पंकज पारकला जेलमध्ये आपणच टाकलेलं साहेब ते कसं टाकलं तर प्रत्येक निवडणीकडं पारकपत्र संस्थेचे पैसे घेऊन आपण निवडणूक आल्या निवडणूक जिंकलेल्या आहात आत्तापर्यंत करोडो रुपये त्या बँकेतले गेले त्या बँकेमध्ये ठेवीदाराचे आणि गोरगरिबाचे पैसे जे शिंपी समाजाचे जे कुठके कुटके, -कुटके शिवून जे पैसे टाकलेले अजून त्यांच्या एफड्या मिळत नाही आणि याला कारणीभूत असेल तर तुम्ही साहेब एका बाजूला पंकज पारखला सांगता तू घाबरू नको महाविकास आघाडी असं जाहीर केलं परंतु तुम्ही वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी आपण विकास आघाडीचा उपयोग करताय येवला मतदारसंघात ही महाविकास आघाडी मुळीच नाही कालच परवा शरद पवार साहेबांनी सांगितलं अजून महावि विकास आघाडीचा काही प्रश्न नाही अजून आम्ही काही विचार केला नाही आणि तुम्ही या उपट समूह माणसाचे शिवसेनेचे म्हणून तुम्ही महाविकास काय आघाडी जाहीर केली पण मी सांगू इच्छितो की येवला तालुक्यामध्ये महाविकास आघाडी नाही शिवसेना ही स्वयंबळावर लढणार आहे आत्ताच नव्हे तर प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही स्वयंबळावर लढणार आहे आपण असं काही गैरसमज करून देऊ नका ही नम्र विनंती